विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला ब्राझीलची प्रमाण वेळ आणि संदेश वहन या घटकाचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशाची प्रमाण वेळ ही वेगवेगळी असते. प्रमाण वेळ ही कशी काढतात, तर त्या देशातील मध्यवर्ती भागातून जे रेखावृत्त जाते त्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेवरून त्या देशाची प्रमाण वेळ ही काढली जाते. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील हा आकाराने खूप मोठा देश आहे. ब्राझीलचा पूर्व पश्चिम विस्तार हा मोठा आहे, त्यामुळे या ब्राझील देशामध्ये सुमारे चार वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत. या चार प्रमाण वेळा ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील या देशाची प्रमाण वेळा या ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा कशी आहे, मागे आहे. यातील जीएमटी 03 ही प्रमाण वेळ ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ म्हणून मानली जाते. ही प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा 3 तास मागे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया ब्राझील मधील संदेश वहन. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील मधील दूरसंचार सेवा या अतिशय कार्यक्षम आहे. या दूरसंचार सेवांमध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, त्यानंतर आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलमधील सुमारे 45% अधिक लोक इंटरनेट सेवेचा उपयोग करतात. यानंतर ब्राझीलमधील जो काही दक्षिण मध्यचा भाग आहे यामध्ये या दूरसंचार सेवेचे अधिक आधुनिकीकरण झालेले आहे. ब्राझीलचा उत्तर आणि वायव्य भागात लोकसंख्येच्या अभावी या दूरसंचार सेवेचा मर्यादित विकास झालेला आहे. ब्राझीलचा विस्तीर्ण आकार, घनदाट अरण्ये, काही भागातील विरळ लोकसंख्या यासारख्या अडथळ्यांवर मात करीत दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेसमोरील महत्वाचे आव्हान आहे. अवकाश संशोधनाच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करून उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे.